हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8वा. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. आपण 28वा श्लोक आहे तो वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावनामृताच्या भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे. तर भगवंतांनी 7व्या आणि 8व्या अध्यायात खूप सारी माहिती दिली आहे, स्वतःबद्दल माहिती दिली आहे, स्वतःच्या शक्तींबद्दल माहिती दिली आहे, कृष्ण भावना भावित कसं व्हायचं, भक्ती कशी करायची, सगळं वर्णन केलं आहे. त्याचा सारांश या श्लोकात दिला आहे. सांगितलंय की वेदांमध्ये विविध पद्धती कर्मकांडात सांगितल्या आहेत, मात्र भगवंतांची भक्ती केली तर या सगळ्या कर्मकांडी पद्धती ज्या आहेत त्याचं फळ सुद्धा आपोआपच भक्ताला प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर भगवंतांची भक्ती, प्रेममयी भक्ती केल्यामुळे तो भक्त आहे, तो देह सोडल्यावर भगवंतांचं धाम प्राप्त करतो. तर 7वा आणि 8वा अध्यायामध्ये काय काय वर्णन केलं आहे ते आपण थोडक्यात थोडीशी उजळणी करूया. तर सगळ्यांनीच आपण 7वा अध्याय काढूया. 7व्या अध्यायाची सुरुवात आहे, ती काढूया. भगवंत 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतात की हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग्य अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तर भगवंतांना कशा रीतीने जाणता येईल त्यांच्याबद्दलची सगळी माहिती भगवंत अर्जुनाला 7व्या अध्यायात द्यायला सुरुवात करत आहेत. जर 7व्या अध्यायाचं नाव वाचलं आपण तर ज्ञान विज्ञान योग आणि खाली लिहिलं आहे भगवत ज्ञान, भगवंतांविषयीचं सगळं ज्ञान या अध्यायात आपल्याला मिळतं आहे. तर असं ज्ञान आहे, दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात हे सगळं ज्ञान जाणल्यावर तुला आणखीन काही जाणण्याजोगं शिल्लक राहणार नाही. आणि तिसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात सहस्रावधी व्यक्तींपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि असे जे सिद्धी प्राप्त करणारे मनुष्य असतात त्यातला एखादाच भगवंतांना तत्वत जाणतो. आणि पुढे 4, 5 आणि 6 या श्लोकांमध्ये भगवंत आपल्या शक्तींबद्दल सांगतायत. 4थ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्या भौतिक शक्ती ज्या आहेत भूमी रापो नलो वायू त्यांबद्दल सांगतायत. नंतर 5व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्या पराशक्तीबद्दल म्हणजे जीवशक्तीबद्दल सांगतायत. आणि 6व्या श्लोकात भगवंत म्हणतायत की अख्ख्या जगतात या 2 शक्ती आहेत, एक तर हे जे भौतिक शक्ती आहे आणि दुसरी पराशक्ती म्हणजे सगळे जीवशक्ती आहेत. आणि सगळ्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता भगवंत म्हणतात मीच आहे, ते हे तू जाणून घे. 7व्या श्लोकात भगवंत स्वतःचं श्रेष्ठत्व अर्जुनाला सांगताना म्हणत आहेत मत्तः परतरम न अन्यत, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही तत्व नाही, दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. तर या जगतातलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव सगळे काही भगवंतांवर आश्रित आहेत, अवलंबून आहेत. आणि 8 ते 12 या श्लोकांमध्ये भगवंत कशा प्रकारे आपल्या शक्तींद्वारे हे जगत धारण करून ठेवत आहेत हे अर्जुनाला माहिती देत आहेत. 14व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं दैवी हेशा गुणमयी, ही जी भौतिक शक्ती माया शक्ती आहे 3 गुणांची आहे, तर ती कशी आहे, दैवी आहे, तिला ओलांडून जाणं अतिशय दुस्तर आहे, कठीण आहे, पण जे भगवंतांना शरण येतात त्यांना ते लोक सहजपणे मायेला तरून जातात, याविषयी भगवंतांनी सांगितलं. भगवंत 16व्या श्लोकात जे भगवंतांना शरणागत होत आहेत त्यांच्याबद्दल सांगतायत 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी शरणागती घेतात. आणि 17व्या श्लोकामध्ये त्या 4 मधला जो एक आहे ज्ञानी आहे ज्यांनी भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो
भगवंतांची नित्य युक्त एक भक्ती करतो असं भगवंत म्हणतात. तर 7.17 भाषांतर वाचते यापैकी, म्हणजे हे जे चार आहेत पुण्यात्मा भगवंतांना शरणागत होतात त्यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण त्याला मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. तर हे भगवंतांनी सांगितलं आहे. आणि 18 श्लोकात भगवंत म्हणत आहेत की माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे असा हा जो भक्त आहे तो माझी सर्वोच्च सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. तर आपल्या जीवनाचं सर्वोच्च लक्ष काय आहे? भगवंतांची प्राप्ती करणं. 19 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की बहुनाम जन्मनाम अंते. तर जे लोक भगवंतांना शरणागत झालेले आहेत आणि अनेक अनेक जन्म मृत्यू घेतात, जन्म होत आहेत नंतर मृत्यू होत आहेत, तर त्यानंतर त्याला काय थोडं थोडं करत वास्तविक पूर्ण ज्ञान प्राप्त होतं आणि काय जाणतो तो शेवटी की भगवंत आहेत तेच या अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण आहेत. हे जाणल्यामुळे तो व्यक्ती भगवंतांना शरण येतो आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. नंतर भगवंत 24 श्लोकात म्हणत आहेत, 7.24 मध्ये भगवंतांनी म्हटलं की जे अल्पबुद्धी लोक आहेत ज्यांना वाटतं की भगवंत आधी निराकार होते आणि आता व्यक्तित्व धारण केलं आहे, तर ते भगवंतांबद्दल त्यांना अज्ञान आहे आणि त्यामुळे भगवंतांचं जे अविनाशी अनुपम असं दिव्य स्वरूप आहे ते लोक जाणू शकत नाहीत. तर भगवंत 25 श्लोकात सांगत आहेत की माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्या सगळ्यांना अप्रकट अवस्थेत राहतो. तर हे सगळं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला 7 अध्यायात दिलं. आणि 28 श्लोकात भगवंत म्हणत आहेत की ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्म पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी 7 अध्यायात स्वतःबद्दल ज्ञान दिलं आहे. 8 अध्यायाची सुरुवातच अनेक साऱ्या प्रश्नांनी होते. अर्जुन बरेच साऱ्या विषयांबद्दल जाणू इच्छितो आहे आणि भगवंतांनी 8.3 पासून अर्जुनाला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यात भगवंत 4 श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान निवास करतो, मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. आणि भगवंतांची प्राप्ती कोण करतो याबद्दल 8.5 भगवंत म्हणतात की अंतकाळी केवळ माझे स्मरण करत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यामध्ये मुळीच संशय नाही. आणि यासाठी भगवंत 8.7 अर्जुनाला एक उपदेश करताहेत, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. म्हणून हे अर्जुन तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजेस आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल असं भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करत आहेत. भगवंतांनी 8 श्लोकात 8.8 अर्जुनाला सांगितलं की आपलं मन विचलित होऊ न देता त्या मनाला माझ्या निरंतरस्मरणामध्ये युक्त करून माझे म्हणजेच परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. तर हे सगळं भगवंत 8 अध्यायात अर्जुनाला सांगत आहेत. 8 अध्यायाच्या जर आपण 15 श्लोक बघितला तर 15 श्लोकात भगवंत म्हणतात माझी प्राप्ती केल्यावर भक्ती योगी जो आहे ज्याला भगवंत म्हणतात तो महात्मे जन आहे, तो या दुःखपूर्ण तात्पुरत्या भौतिक जगतात कधीच परतून येत नाही. का?
कारण त्या सगळ्यांना परमसिद्धी प्राप्त झालाय, भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती झाली आहे, भगवंतांचं परम धाम आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि 16व्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत की जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला पुन्हा या भौतिक जगतात पुनर्जन्म नसतो. पुढे भगवंत 21व्या श्लोकात जे 8.21 आहे त्या श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत की वेदांती जे वेदांचा अभ्यास करून ते जाणत आहेत ती लोक ज्याचं अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमलक्ष म्हणून जाणले जाते, त्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम आहे. भगवंतांच्या आध्यात्मिक धामाबद्दल भगवंतांनी 21व्या श्लोकात मार्गदर्शन केलेलं आहे. आणि 22व्या श्लोकात भगवंत म्हणतात की सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते म्हणजे भगवंत, जरी भगवंत आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी भगवंत काय आहेत, सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे, सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत. तर असं सगळं सुरेख मार्गदर्शन भगवंतांनी या 7 आणि 8 या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर त्या सगळ्या जे कृष्ण भावनेचं महत्व जे जे सांगितलंय त्याचा सगळ्याचा सारांश आता 28व्या श्लोकात भगवंत देत आहेत. तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.